मनाला चटका लावणारी एक बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावं म्हणून साकडं घालत तिरुपतीला जाणाऱ्या शिवसैनिकाचा वाटेतच दुःखद मृत्यू झालाय. सुमंत रुईकर असं बीडमधील या रहिवासी असलेल्या कट्टर शिवसैनिकाचं आणि माजी नगरपालिका सभापतीचं नाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी सुमंत रुईकर आणि त्यांचे सहकारी श्रीधर जाधव यांनी 1 डिसेंबर रोजी बीडमधून तिरुपतीला पायी यात्रा प्रवास सुरू केला. मात्र या शिवसैनिकाचा आज मृत्यू झालाय. प्रवासातच हा मृत्यू झालाय आणि त्यामुळं खरं तर हळहळ व्यक्त केली जाते आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर यांनी आपला जो तिरुपतीसाठीचा प्रवास आहे तो पायी प्रवास सुरू केला. 1100 किलोमीटर पायी यात्रा प्रवास चालू असताना रुईकर यांना 2-3 दिवस ताप होता आणि याच दरम्यान त्यांना कर्नाटक राज्यातील रायचूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र काल दुपारी या कट्टर शिवसैनिकाची प्राणज्योत मालवली. दरम्यान रुईकर यांच्या जाण्यानं निश्चितच मोठी व्यक्त केली जाते. रुईकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी अशी मागणी सुद्धा आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून होते. दरम्यान हा प्रवास जेव्हा सुमंत रुईकर यांनी सुरू केला त्यांनी तेव्हा एक व्हिडिओ व्हायरल करत नेमकं काय म्हटलं होतं, त्यांच्या काय भावना होत्या जाणून घेऊया. मी सुमंत रुईकर, बीड ते तिरुपती बालाजी, माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे व येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावा व माननीय साहेबांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून दिनांक 1/12 ला आम्ही निघालोत. आज 15 दिवस झाले. आत्तापर्यंत 1.25 किलोमीटर आम्ही चाललोत. अजून 15 दिवसाचा प्रवास आहे. 31 तारखेला तिरुपती बालाजीला पोहोचून व्यंकटेश भगवानाला साकडं घालणार की माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे व नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावा. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. तर आपण पाहिलं की सुमंत रुईकर यांनी काय भावनेनं हा प्रवास सुरू केला होता, मात्र त्यांचा जो अंत आहे तो अत्यंत दुर्दैवी झालाय. खरं तर आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काहीच दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे आणि सध्या त्यांची प्रकृती ही जरी व्यवस्थित असली तरीसुद्धा ते आराम करतायत, म्हणूनच ते अधिवेशनामध्ये सुद्धा उपस्थित नाही आहेत. संपूर्णपणे ठणठणीत झाल्यानंतर ते अधिवेशनामध्ये सुद्धा येतील अशी माहिती मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत अनेक चर्चा रंगतात, विविध टीका टिप्पण्या होतात, त्यांच्या अधिवेशनातील उपस्थितीबाबत सुद्धा भाजप आक्रमक होतं आणि अशावेळी शिवसैनिकांच्या काय भावना आहेत या आपण पाहिल्या. मात्र हा जो अंत आहे शिवसैनिकाचा तो निश्चितच मनाला चटका लावणार आहे आणि म्हणूनच या घटनेची सध्या राजकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जाते. यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.